नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी शेतीसाठी सरकार देते पन्नास हजार रुपये तर मित्रांनो ही योजनाबद्दल सर्व काही तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण शेतकऱ्यांना शेतीसाठी सरकार देत आहे पन्नास हजार रुपये जाणून घ्या मित्रांनो ही योजना कशी आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर एक छोटीशी विनंती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो बघा आपल्याला नैसर्गिक शेतीसाठी प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मिळत आहे आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये तर मित्रांनो याची प्रोसेस कशी आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो चला तर व्हिडिओ चालू करूया सेंद्रिय से शेतीला प्रोत्साहन देणारे मोदी सरकार सातत्याने भर देत आहे परंतु बहुतेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करतात याबद्दल माहिती नाही त्याची बाजारपेठ कुठे आहे त्यासाठी लागणारे सरकारी प्रमाणपत्र कुठे आहे अशा काही अनेक गोष्टी शेतकऱ्यांना ठाऊक नसतात विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने सेंद्रिय शेती पोर्टल डब्ल्यू 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 डॉट जय खेती डॉट इन तयार केले आहे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे यावर शेतकऱ्यांना त्या संदर्भातील सर्व माहिती मिळेल केंद्र सरकारने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पी के व्ही वाय परं पर परंपरागत कृषी विकास योजना तयार केली आहे ज्यामुळे आपल्याला नैसर्गिक शेतीसाठी प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मिळत आहेत पीक के पी शेतील, के व्ही वाय कृषी विकास योजना म्हणजे काय सेंद्रिय शेतीला सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पी के व्ही वाय परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली आहे दोन हजार चार पाचपासून भारतातील सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष वाढले आहे जेव्हा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय प्रकल्प एन पी ओ सुरू झाला नॅशनल फॉर ऑफ द सेंद्रिय शेतीनुसार दोन हजार तीन आणि चारमध्ये भारतात केवळ शहात्तर हजार, हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती होत चालली आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आव्हानानुसार सध्या सत्तावीस पॉईंट सत्याहत्तर लाख हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जात आहे त्यामुळे पैकी मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान छत्तीसगड उत्तर प्रदेश ओडिसा कर्नाटक झारखंड आणि आसाम चांगली कामगिरी करत आहे सेंद्रिय शेतीसाठी आंतरराष्ट्रीय पात्रता केंद्रताच्या आय सी ओ च्यानुसार दोन हजार वीसपर्यंत भारतातील सेंद्रिय उत्पादनाची बाजारपेठ दीडशे कोटी अमेरिकन डॉलर्स अकरा हजार दोनशे पन्नास कोटी रुपये असेल केंद्रीय आयात निर्यात नियंत्रण मंडळाच्या ए पी टेनुसार अठरा वर्षात सुमारे वन पॉईंट सात दशलक्ष मेट्रिक टन प्रामाणिकपणे जैविक उत्पादनांचे केली जाईल तर मित्रांनो पी के व्ही वाय परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये मिळतील दोन हजार सतरा अठरामध्ये आम्ही चार पॉईंट अठ्ठावन्न लाख मेट्रिक सेंद्रिय उत्पादने निर्यात केली यामुळे देशाला हजार US, EO, परंग, 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 गत, तीन हजार चारशे त्रेपन्न पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये मिळाले यू ओ कॅनडा स्विझीलँड ऑस्ट्रेलिया इस्रायल दक्षिण कोरिया व्हिएतनाम न्यूझीलंड आणि जपान हे भारतातील सेंद्रिय उत्पादनांचे मुख्य आयातकार आहेत पी के व्ही हाय परंग कृषी विकास योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये मिळतात त्याअंतर्गत तीन वर्षासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत दिली जाते सेंद्रिय खत सेंद्रिय कीटकनाशक आणि गांडूळ खत इत्यादी खरेदी करण्यासाठी एकतीस हजार रुपये एकसष्ट टक्के शेतकऱ्यांना देते ईशान्य मिशन ॲग्निक डेव्हलपमेंट अंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय निवेष्टी खरेदीसाठी तीन वर्षात प्रति हेक्टर सात हजार पाचशे रुपयाची मदत दिली जाते आरोग्य अंतर्गत खाजगी एजन्सी एजन्सींना युनिटच्या त्रेसष्ट लाख रुपयाच्या खर्चाची मर्यादा नाबाडमार्फत तेहतीस टक्के आर्थिक मदत दिली जाते सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र कसे मिळेल सेंद्रिय शेती प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया आहे यासाठी अर्ज करावा लागेल आणि फीसुद्धा भरावी लागेल प्रमाणसूत्र प्रमाणपत्र घेण्यापूर्वी माती खते बियाणे पेरणी सिंचन कीटकनाशने काढणी पॅक करणे साठवण यासह प्रत्येक टप्प्यात सेंद्रिय सामग्री आवश्यक आहे हे सिद्ध करण्यासाठी वापरलेल्या सामग्रीची नोंदी ठेवावी लागेल या रेकॉर्डची सत्यता तपासली गेली आहे त्यानंतर शेती आणि उत्पादन सेंद्रिय असल्याचे उत्पादन प्रमाणपत्र साध्या झाल्यानंतर घोषणेसह सा एखादे उत्पन्न विकले जाऊ शकते अन्नाचे नमुने विश्लेसाठी एपीडने एकोणीस एजन्सीना से मान्य तर शेतकरी मित्रांनो शहात्तर हजार हेक्टर शेतीभूमी सेंद्रिय क्षेत्रात रूपांतरित सिक्कीमाने जानेवारी दोन हजार सोळाला ला स्वतःला शंभर टक्के कृषी राज्य म्हणून घोषित केले त्यांनी रासायनिक खते आणि कीटनाशक टप्प्याटप्प्याने काढून आहे एपीडच्या म्हणण्यानुसार ईशान्येकडील छोट्या राज्याने आपल्या शहात्तर हजार हेक्टर शेतील भूमी सेंद्रिय शेतीत रूपांतरित केली आहे सिक्कीम राज्य मंडळाची स्थापना करण्यात आली तर ता मित्रांनो सिक्कीम सेंद्रिय मिशन तयार केले सेंद्रिय फार्म शाळा तयार केली बावीस तयार केला सन दोन हजार सहा आणि सातपर्यंत पर्यंत त्यांनी केंद्र सरकारकडून वैज्ञानिक खताचा कोटा घेणे बंद केले त्याबदल्यात त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय खत देणे सुरू केले सेंद्रिय बियाणे आणि खते तयार करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात आले तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र